असं मग बोलता येतं. हा आणि कोणतरी असा 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 एका असं करू नका एकमेकाला. ओके रोल रोल आणि विचारा. माईक विकायला बसला तर वाटतं. हा नानाजी, सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशन आपला माणूस के लिए. कैसा रहा एक्सपीरियंस, क्योंकि आपने ढेर सारी बातें शेयर की यहाँ पर, तो कुछ अगर आप हमें बताना चाहें कि कैसा रहा एक्सपीरियंस. नहीं नहीं, सबसे बड़ी बात यह है कि इन्होंने जो स्क्रिप्ट बेसिक जो है 45 दिन की शूटिंग थी, 41 दिनों में ख़त्म कर दी. तो मतलब अगर तैयार हो तुम स्क्रिप्ट के साथ, कॉन्सेप्ट तुम्हारी क्लियर है, तो बहुत आसान हो जाता है. और उस तरह से, और दूसरी बात, आर्टिस्ट तुम्हारे बिल्कुल तैयार थे सेट पे जाने के बाद. कोई डिस्कशन है नहीं, मालूम है क्या करना है क्या नहीं करना है. तो इसे बड़ी आसानी थी. और हमारा जो डायरेक्टर है, राइटर है, मंजे हुए है, ये वो थिएटर के है, ये पहले सीरियल फिर फिल्मों में, तो दिक्कतें तो कोई थी नहीं. और एक बहुत ही अलग किस्म की फिल्म, जिसका जॉनर एक लफ्ज़ों में किया था, चार लाइन में आप बता नहीं सकते कि जॉनर कौन सा है. तो एक आपको वो देख के डिसाइड करना होगा किस तरह की फिल्म है. तो नाना जी, हम ऐसा माने कि बहुत ही लिमिटेड फिल्में करना शुरू कर दिया आपने इस तरह से, जब स्ट्रॉन्ग स्क्रिप्ट आएगी तब आप काम करेंगे. लिमिटेड करने की वजह यह है, अगर पढ़ाई करके जाएंगे तो हम अच्छे पर्चे लिख सकते हैं ना. अगर पढ़ाई नहीं की है तो फिर मालूम है मार्क्स इतने मिलने वाले हैं. तो वो जितनी मेहनत से जाएंगे उतना बेहतर होगा. सो नाना जी, क्या आप ये कह सकते हैं कि थोड़ा सा चूजी हो अपने स्क्रिप्ट को लेके? चूजी का मतलब ना, हर एक की अपनी एक लिमिटेशंस होती है. मुझे लगता है कि मुझे 1.5-2 साल लगते हैं कि एक फिल्म करने में, ताकि फिर उस तरह की फिल्म. और तुम्हारे साथ अगर कोई दूसरा एक बंदा, ये है, ये बच्ची है, अगर ऐसे लोग हो तो बड़ी आसानी हो जाती है काम करना. तो क्योंकि मेरा जॉब होने के बाद हर बार तो मैं बैटिंग नहीं कर सकता ना, तो मेरी बारी ख़त्म होने के बाद जब ये आता है तो वो उतना ही अच्छा, उससे कभी कभी अच्छा, उस तरह से जो परफॉर्म करते हैं. मतलब अगर मेरा काम है तो वो अच्छा होने के लिए ये मेहनत करेगा, फिर ये इसका अच्छा होने के लिए मैं करूँगा. ये एक दूसरे में वो जो समझ होनी चाहिए वो तो आपलेच नाना आहेत, आपल्या सगळ्यांचे नाना आहेत. सतीश सर, तुम्हाला असा प्रश्न आहे, ते म्हणजे नाना पाटेकर सरांना डिरेक्ट करणं किती अवघड होतं, खरं घटलं, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला आले असतील, तर सर काय एकूणच तो एक्सपिरियन्स तुम्ही कशा पद्धतीने शेअर करा? नाना सरांना डिरेक्ट करणं अजिबात कठीण नाही आहे, जर तुम्ही तुमचं होमवर्क चोख केलं असेल, त्यांच्या प्रश्नांची जर तुमच्याकडे व्यवस्थित उत्तरं असतील, त्यांना सॅटिस्फॅक्टरी गोष्टी जर तुमच्याकडे असतील, पुन्हा पुन्हा ज्या ज्या माणसांकडे त्यांची उत्तरं असतील, किती माणसं प्रत्येक वेळी त्यांच्यावर काम करतील, कारण एवढ्या डिसिप्लिननी काम करणारी माणसं आपल्याकडे खूप कमी आहेत, त्यांच्याकडे प्रत्येक वेळी शिकायला. आणि हळवा, मी माहिमला राहतो त्यामुळे माझ्यावर सिनेमा करतात, माहिमचा हळवा. थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, माहिमचा हळवा. आणि एक प्रश्न आहे तुला. हां, 1-0-3 हे जे नाटक आहे त्याचा या सिनेमा म्हणजे कशा पद्धतीने तुला उपयोग करणार, ते सुद्धा कुठेतरी सस्पेन्स आणि थ्रिलर अशा पद्धतीने. तू घटने वाचलायस का सखाराम? सखाराम घटने वाचलाय? तेच कॅरेक्टर आहे हे बघ. संबंध नाही. कुठला? हा वेगळा, वेगळा मालाड. मालाडात आला. कुठलं मूळचं गाव? कुठलं? मालाड. हा मालाड मूळचं? माझं आडनाव मालाड. मालाड कर, मालाडकर आडनाव आहे तुझा? अरे वा, ये मागे. अरे तो खरंच येतो. कारण काय होतं की आपण प्रेस कॉन्फरन्स म्हटल्यानंतर किंवा काय बाईट देत असताना खूप काहीतरी इंटेलेक्च्युअल बोलतोय, खूप काहीतरी असं भाव आणण्यासारखं बोलू नये. मला असं वाटतं की जे सिनेमा आहे ते त्याच्यानंतर तुम्हाला कळणारच आहे. त्यामुळे गंमत असेल ज्या पद्धतीनं आपण सांगत असतो, त्यामुळे ते सांगितलंय. बरं, 25 रुपयात इंडिया टुडे, 25 रुपयात प्राईम, कोणाला काय आता हे असं असं तो आल्यावरच म्हणला होता की असं वाटतं की आपण आता माहिती हे सगळे विकायला बसलेलो आहोत की काय काय विचारायचं का अजून कोणाला? काही नाही ना, झालेलं आहे ना सगळं, नक्की झालं आहे. हां, तू खाल्लेलं नाहीस आज काहीतरी? हां, तर तू असा चेहरा असा आखरसलेला, खाऊन घे काहीतरी, चल लवकर. ओके बाय.